सोलापूर शहरामध्ये आकांक्षा ट्रॅव्हल्सच्या पार्किंगच्या जागेमध्ये बेकायदेशीररित्या टँकर उभा होता आणि तो त्याच्यामधून आकांक्षा ट्रॅव्हलच्या बसेसमध्ये डिझेल सदृश्य पदार्थ भरताना मिळून आलेला होता. त्या अनुषंगाने फौजदार चावडी पोलीस स्टेशनला 698/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेत त्यावेळी एकूण 6 आरोपी अटक करण्यात आलेले होते. नंतर टँकर ज्यानं पाठवलेला होता असा एक आरोपी त्यालाही अटक करण्यात आलं आणि त्यानं हा डिझेल सदृश्य माल ज्या ठिकाणावरून आणला ते ठिकाण खुपरी तालुका वाडा जिल्हा पालघर या ठिकाणी असून त्या ठिकाणची जी कंपनी आहे त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री साळुंके त्याचबरोबर PSI श्री शिंदे आणि त्यांची टीम त्या ठिकाणी पोचली असता सदर ठिकाणी बेकायदेशीररित्या डिझेल सदृश्य पदार्थ बनवून त्याची बाहेर विक्री किंवा सप्लाय करत असलेल्याचं दिसून आलेलं आहे. त्या अनुषंगानं आतापर्यंत एकूण ज्या गुन्ह्यात वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टँकर बसेस सदर ठिकाणच्या कंपनीमधील मशिनरी आणि तो परिसर असं एकूण मिळून जवळपास 17,21,00,000 रुपयाची प्रॉपर्टी किंवा मुद्देमाल आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास किंवा पुढील काही लिंक असतील त्या दृष्टिकोनातून PI श्री साळुंके साहेब हे करत आहेत.